विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्य सरकारनं निर्णय घेण्याचा सपाटाच लावलाय. मंगळवारी एका दिवसात तब्बल 57 GR काढण्याचा विक्रम पृथ्वीभवनच्या सरकारनं केला. आठवड्यातनं दोनदा कॅबिनेटच्या बैठकांचा धडाका सुरू आहे. कधी नव्हे ते सरकार जोरात कामाला लागलंय. अलीकडच्या काळामध्ये प्रशासनामध्ये बसलेल्या लोकांना सही करायला त्यांचा हात थकत होतो. सही होत नाही, महिन्यान महिने सही होत नाही, असं काहीतरी ऐकायला मिळतं. त्यामुळे गंमत वाटते. पृथ्वीबाबांच्या आस्ते कदम कारभारावर शरद पवारांनी डागलेली ही तोफ. 4 वर्षांपूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्र घेतली. त्यांच्या कासवछाप कारभारामुळे नाराज राष्ट्रवादीनं त्यांना टार्गेट केलं. मुख्यमंत्री निर्णय घेत नाहीत, फायली तुंबून राहतात, सरकार ठप्प आहे, अशा आरोपांच्या फैरी मित्रपक्षाकडूनच मुख्यमंत्र्यांवर झाडण्यात आल्या. अगदी काँग्रेसचे मंत्री आणि आमदारही पृथ्वीबाबांच्या कार्यशैलीवर खप्पा होते. मात्र आता विधानसभेच्या निवडणुका कधीही जाहीर होतील अशी स्थिती आहे. निवडणुकीच्या तोंडावर पृथ्वीबाबांच्या सरकारनं सुपर फास्ट गिअर बदलले. आता सरकार चालत नसून चक्क पळायला लागलंय. निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सरकारनं निर्णय घेण्याचा धडाकाच लावलाय. मंगळवारी एकाच दिवसात सरकारनं 57 GR काढले. गेल्या महिनाभरात काढलेल्या GRची संख्या 1000 जास्त आहे. सरकारनं मागच्या महिनाभरात घेतलेल्या निर्णयांपैकी काही जनतेच्या तर काही सत्ताधारी राजकारण्यांच्या हिताचे आहेत. त्यामुळे सरकारच्या या धडाकेबाज कामगिरीवर विरोधकांनी टीका सुरू केली आहे. युतीचं सरकार आल्यास या निर्णयांचा फेरविचार करण्याचं भाजपनं आधीच जाहीर करून टाकलंय. मी एक गोष्ट ठरवलेली आहे. महायुतीची सत्ता आल्यानंतर गेल्या 1.5 महिन्यातले यांचे सगळे डिसिजन्स आम्ही रिव्ह्यू करणार आहोत आणि त्यातले जे योग्य आहेत ते राहतील, पण जे अयोग्य निर्णय आहेत, जे कोणाला तरी मदत करण्याकरता केलेले आहेत, जे अल्टिरियर मोटिव्सने केलेले आहेत, अशा प्रकारचे यांचे सगळे निर्णय हे आम्ही रद्द करणार. एका दिवसात GR काढण्याची हाफ सेंचुरी करणारं आघाडी सरकार कदाचित 2-3 दिवसात सेंचुरीही पार करेल अशी चिन्ह सध्या दिसत आहेत. आचारसंहिता लागण्यापूर्वी मंत्री आणि अधिकारी दिवस रात्र एक करून कामाला लागलेत. मंत्रालय आणि मंत्र्यांच्या बंगल्यांवर कार्यकर्त्यांची आणि फाईल प्रलंबित असलेल्या लोकांची एकच गर्दी आणि धावपळ दिसतीये. या धडाक्यात ज्यांची कामं होतील, ज्यांच्या फाईली क्लिअर होतील, ते सुटकेचा निश्वास टाकतील आणि ज्यांची कामं होणार नाहीत त्यांना हात चोळत बसावं लागेल. राज्य सरकार आणि राज्य प्रशासन एवढ्या जलद गतीने काम करू शकतं यावर लोकांचा विश्वासच बसू शकत नाही, कारण मागील महिनाभरात राज्य सरकारने तब्बल 1000 जास्त निर्णय घेतलेत. राज्य सरकारने कामाचा धडाका मागील 5 वर्षांपासून सुरू ठेवला असता तर राज्यात अनेक लोकांची कामं मार्गी लागली असती आणि नवे निर्णय होऊन त्याचा फायदाही लोकांना झाला असता. अमित जोशीसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.